महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अजिंठा इथं ग्रामपंचायत पोटनिवडणुकीवेळी पत्रकार प्रवीण ठाकरे हे मतदान करून वार्तांकनासाठी थांबले असताना मतदान केंद्राच्या 100 मीटर आत उभे असल्यानं त्यांना बंदोबस्तात असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी यांना नमस्कार करून माहिती विचारत असताना त्याच्या मनात त्याचा व किरण आहेर यांच्या विरोधात बातम्या लावल्यावर यूट्यूब चॅनलला प्रसारित केल्या होत्या याचा राग मनात धरून पत्रकाराला मारहाण केली। यातून त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते। या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं पत्रकार प्रवीण ठाकरे यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे। त्यामध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध रिट याचिका दाखल केलेली आहे। ती रिट याचिका आता जी संबंधित पोलीस कमिटी आहे तक्रार केंद्र त्यांच्याकडे सध्या प्रलंबित आहे आणि आज रोजी जे आहेत आम्ही न्यायालयामध्ये साक्षीपुरावा चांगला भक्कम मांडला म्हणून त्यांची आज निर्दोष मुक्तता झालेली आहे। आपलं नाव? मी ॲडव्होकेट संतोष सरताळे। मला या प्रकरणामध्ये ॲडव्होकेट महेंद्र नैनाव, त्याच्यानंतर दांडे वकील साहेब, त्याच्यानंतर मोरे साहेब या सर्वांनी आम्हाला सहकार्य केल्याचे। अजिंठा या गावी प्रवीण ढाकरे नावाचे रहिवासी राहतात। ते पत्रकार म्हणूनसुद्धा काम करतात। तर पोटनिवडणूक होती अजिंठा गावची, तर त्या अजिंठा गावामध्ये ते तिथं वार्ताहर म्हणून काम करत होते। तर त्या दिवशी पत्रकार असल्याकारणाने ते 100 मीटरच्या अंतरामध्ये उभे होते। तर त्या ठिकाणी बंदोबस्त कामी असलेले अजिंठा पोलिटिशनचे कर्मचारी, त्याच्यामध्ये PSI चौधरी म्हणून होते, एक काही कॉन्स्टेबल होते, तर त्या ठिकाणी त्यांनी पत्रकाराला मुज्जत घातली। पत्रकार असल्याकारणाने त्यांनी पण सांगितलं त्यांना की मी माझं काम करतो आहे, तुम्ही मला सहकार्य करा। परंतु ते PSI चौधरी यांनी विनाकारण त्यांना ती शिवीगाळ केली आणि त्या कारणावर त्यांच्या आपसामध्ये भांडण झाले। तर PSI चौधरी यांनी त्यांना उचलून मारहाण करून शिवीगाळ करून बंदोबस्ताच्या नावाखाली 353 केस दाखल केली होती। त्या प्रकरणामध्ये जेव्हा हे पत्रकार प्रवीण ढाकरे त्यांना अटक करण्यात आली, तर त्या प्रकरणामध्ये त्यांना रात्री मारहाण केली, बेदम मारहाण केली। पंचा निकाल आज रोजी लागलेला आहे। परिपूर्ण सत्य परेशान होऊ शकत आहे, पराजितनी या हिशोबाने निर्णय लागलेला आहे। त्यासाठी माझे वकील सन्माननीय संतोषजी सरताळे यांनी कोर्टात युक्तिवाद करून व पुराव्यानिशी सर्व सिद्ध केले, त्याच्यामुळे आज माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे। या प्रकरणामध्ये अजूक जे पत्रकार असल्यामुळे माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल केला गेला होता। मी पत्रकार करताना नेहमी अन्याय अत्याचार याच्या विरोधात बाजू मांडत असतो, प्रखरपणे माझं मत लिहत असतो। माझ्यावर 353 गुन्हा दाखल झाल्यानंतरही मी बऱ्याचशा बातम्या या प्रखरपणे मांडल्या आहे। मी कोणत्याहीपणे मी खचलेलो नसून डगमगलेलो सुद्धा नाही आहे। यापुढे माझा असंच अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा चालूच राहील। देवतेचे आभार मानत मी सर्वांचे आभार मानतो। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम, सिल्लोड, औरंगाबाद।